सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये 14 लक्ष वरून रुपये 20 लक्ष करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा दिनांक 10/10/2024 रोजीचा शासन निर्णय. संदर्भ शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक दिनांक 1/3/2019. प्रस्तावना. महाराष्ट्र शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दिनांक 1/1/2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्त उपदानाची कमाल मर्यादा रुपये 14 लक्ष तसेच दिनांक 1/1/2016 पासून मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष करण्यात आली आहे. केंद्र शासनाप्रमाणेच राज्यातील निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये 14 लाखावरून रुपये 20 लाख करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. माननीय मुख्यमंत्री यांच्यासमवेत राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांच्या दिनांक 4/9/2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिनांक 1/9/2024 पासून उपदानाची कमाली मर्यादा रुपये 20 लाख करण्याबाबत सहमती झाली आहे. शासन निर्णय. दिनांक 1/9/2024 पासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये 14 लक्ष वरून रुपये 20 लक्ष पर्यंत वाढवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीत्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू राहतील. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 कलम 248 परंतु कान्वय प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदाचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.